शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी कृषी पीक विम्याचा प्रश्न पंतप्रधानाच्या दरबारात चला तर पाहूया सविस्तर बातमी खाजगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात दिरंगाई होत असल्याचा प्रश्न शिवसेनेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत नेलेला आहे शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधानाची भेट देऊन मागण्याचे निवेदन दिलेले आहे पीक विमा योजना शेतकऱ्यांपेक्षा खाजगी विमा कंपन्यांचे कल्याण करणारी आहे असा आरोप करत शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळवण्यासाठी पंतप्रधानांनी पीक विमा योजनात हस्तक्षेप करण्याची गरज आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फसवणाऱ्या विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना खासदारांनी यावेळी बोलताना केली आहे विमा कंपन्यांनी शेतकऱ्याकडून हप्त्याची रक्कम भरून घेऊनही विमा भरपाई देण्यात दिरंगाई केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे याकडे पत्रात लक्ष वेधण्यात आलेले आहे तसेच पीक विमा योजना सक्तीची न ठेवता ऐच्छिक करावी पीक कापणी प्रयोग व इतर निकष गाव पातळीवरचे असावेत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती शेतकऱ्यांची चर्चा करावी तालुका स्तरावर विमा कंपनीचे कार्यालय असावे दरवर्षी कृषी विद्यापीठाकडून शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची माहिती गोळा केली जाते त्या आधारावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जावी आदी मागण्या शिवसेना खासदारांनी केलेल्या आहेत शिष्टमंडळात विनायक राऊत संजय राऊत अरविंद सावंत प्रतापराव जाधव राजन विचारे श्रीकांत शिंदे श्रीरंग बारणे हेमंत पाटील राजेंद्र गावित हेमंत गोडसे राहुल शेवाळे संजय जाधव धैर्यशील माने यांचा समावेश होता पंतप्रधानाशी सकारात्मक चर्चा झाल्याचे विनायक राऊत यांनी स्पष्ट केलेले आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच शेतीविषयी माहितीसाठी आपलं महाराष्ट्र माझा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलॅकॉन दाबाला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये